नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सिलाई वर्ड मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांती स्पेशल फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत. तर हा जो फ्रॉक आहे याकरता इथे मी इरकल साडीपासून हा जो फ्रॉक आहे तो बनवणार आहे आणि हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे वुमन्स देखील हा फ्रॉक जो आहे बनवू शकतात आणि घालू शकतात. तर याकरता अस्तरचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि टॉप पार्टसाठी कटिंग करत आहोत फ्रॉकच्या. आपण फॅब्रिक फोर फोल्डमध्ये आहे. अस्तरच्या पार्टची जी आपली उंची आहे 12.5 इंच टॉप पार्टची उंची तयार ठेवायची आहे. त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 13.5 इंचावरती मार्किंग केलं. त्यानंतर वरच्या बाजूला एक रेष जी आहे आखून घ्यायची, सरळ रेष. त्यानंतर इथे मी शोल्डरसाठी 5.5 इंचावरती मार्किंग करणार आहे कारण या फ्रॉकमध्ये आपण स्लीव्ज अटॅच करणार आहोत. 6 इंचाचं शोल्डर आहे, 1/2 इंच मी इथे मायनस केलं, 5.5 इंच घेतलेलं आहे. म्हणजे पूर्ण शोल्डर जे आहे इथे 11 इंच घेतलं. 6 इंचावरती आमहोलसाठी मार्किंग केलं मी. त्यानंतर आता इथे आपल्याला चेस्टचं मेजरमेंट घ्यायचं आहे, चेस्टचा फोर्थ पार्ट. तर मी इथे 8 इंचावरती मार्किंग केलेलं आहे लुझिंगसह, प्लस 1.5 ते 2 इंच यामध्ये मार्जिन ॲड केली. खालच्या बाजूला वेस्टसाठी 7.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे मी. हा जो आहे चौथा भाग आहे वेस्टचा, परत मार्क केलेला आहे 1.5 इंच मार्जिनसाठी. आता हे जे पॉईंट्स आहेत ते कनेक्ट करून घ्यायचे. इथे तुम्ही स्केलचा यूज देखील करून घेऊ शकता, सरळ रेषा येतात यामुळे. त्यानंतर फ्रंट आमहोलसाठी आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि बॅक आमहोलसाठी आपण 1.5 इंचावरती मार्किंग करणार. आमहोल कर्व स्केल जी आहे ती घेणार आहे आणि तिथून आपण त्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. मुंड्याचा आकार गोलाकार देऊन घ्यायचा आहे कारण याचा खूप फरक पडतो ज्यावेळी आपण स्लीव्ज अटॅच करतो त्यावेळी. आता इथे गळा रुंदी जी आहे ती आपण गळे जे आहेत दोन्ही पण ते आपण कॅनव्हास पेपरवर कट करणार आहे. तर केलेल्या मार्किंगप्रमाणे आधी आपण कटिंग करून घ्यायची आहे कारण आपण जो पुढचा गळा असणार आहे तिथे आपण पॅटर्न बनवणार आहोत. दोन्ही पार्टची कटिंग करून सेपरेट करून घ्यायचे. त्यानंतर आता सेम याच पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिकवरती देखील कटिंग करायची. मेन फॅब्रिक घेतलेलं आहे साडीचं आणि फॅब्रिक मी डबल फोल्डमध्ये ठेवलेलं आहे. त्याचबरोबर आता आपण बॉटमची पहिली कटिंग करून घेणार आहोत. तर बॉटमसाठी इथे तुम्ही पाहू शकता मी साधारण 49 ते 50 इंच असा डबल घडीमध्ये फॅब्रिक ठेवलं आणि उंचीसाठी मी उंची किती घेतलेली आहे, बॉटमची उंची मी इथे साधारण 24 इंच उंची घेतलेली आहे. 9 वर्षाच्या मुलीसाठी आपण हा फ्रॉक बनवणार आहे. 9 ते 10 वर्षामध्ये 24 इंच उंचीचं आणि रुंदीला 50 इंच असणारं असे 2 पीस आपण इथे कट करून घेतले आयताकृती. वरचं जे उरलेलं फॅब्रिक होतं त्यामध्ये टॉप पार्टसाठी मेन फॅब्रिकची कटिंग करून घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे, कॅनव्हास पेपरवरती गळ्यांची मार्किंग करून कटिंग करायची. तर या साईजमध्ये साधारण 1.5 इंच गळारुंदी घेतलेली आहे मी, 2.5 ते 1.5 इंच गळारुंदी घ्यायची आहे. त्यानंतर साधारण 3.5 ते 4 इंच पुढच्या गळ्यासाठी मी मार्किंग केलेलं आहे. 3.5 इंच पाहू शकता तुम्ही, इथे 4 इंच घेतलं तरीही चालणार आहे, गळा खोल घेतला तरीही चालणार आहे. आता इथे गोल गळ्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे कारण जो पॅटर्न आहे आपला तो गोल गळ्याच्या पॅटर्नमध्ये आहे. पॅटर्न जर बनवणार नसाल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही गळ्याचा आकार देऊन घेऊ शकता. आता त्यानंतर टॉप पार्टचं आपल्याला जे मेजरमेंट आहे शोल्डरचं ते घ्यायचं आहे किंवा जो बेल्ट येणार आहे तो घ्यायचा आहे. जसे की गळारुंदी 1.5 इंच घेतली, सेम तसंच 1.5 इंच मार्क करून घेतला आपण. मार्किंग केल्यानंतर आता जो पलीकडे उरतो भाग तो मोजून घ्यायचा. हे पहा, तर साधारण 1.5 ते 2.5 इंचाचा जे आहे आपल्याला गळ्याचा जो पार्ट आहे तो बनवायचा आहे. तर मी इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे, 1.5 ते 2.5 इंचावरती. इथे प्रत्येक साईजप्रमाणे हा जो पॅटर्न आहे तो बदलणार आहे. तर 1.5 ते 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. कडेने आकार जो आहे गळ्याचा काढून घेतला आपण. त्यानंतर आता साधारण वरच्या बाजूने 1/2 इंच स्ट्रीप जी आहे तशीच ठेवायची आहे आणि मधल्या बाजूने कॅनव्हास पेपर कट करून घ्यायचा. कॅनव्हास पेपर कट करताना नेहमी पिनने सिक्युअर करून घ्यायचा आहे जेणेकरून कुठेही जे कॅनव्हास आहे मूव होणार नाही. आता आपण काय केलेलं आहे, जे मेन फॅब्रिक आहे त्यामध्ये अस्तर अटॅच करून घेतलं, गळ्याचा जो पार्ट आहे तो काठ्यांचं फॅब्रिक जॉईन करून घेतलं आणि कॅनव्हास पेपर आपण पेस्ट करून घेतलं त्यावरती. इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अस्तर जे आहे मी अटॅच करून घेतलेलं आहे मेन फॅब्रिकमध्ये. त्यानंतर कॅनव्हास पेपर देखील व्यवस्थित पेस्ट करून घेतला. आता जो फ्रंटचा पार्ट आहे त्याचा अस्तरची बाजू घेतली
अस्तरच्या बाजूवरती जो काठांचा भाग आहे सरळ भाग, अस्तरच्या बाजूने सरळ भाग ठेवला आणि उलटा भाग वर घेतला, स्टिच करून घ्यायचा आहे त्या पद्धतीने. त्यानंतर जो बॅक पार्ट आहे तो सरळ ठेवायचा आहे. बॅक पार्टचं मात्र जे मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवून घ्यायचं आहे आपल्याला, आणि त्यावरती सरळ बाजूने गळ्याचा जो भाग आहे तो ठेवून घ्यायचा. आतल्या बाजूने कॅनव्हास पेपरच्या स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही गळ्याचे पार्ट्स. अशा पद्धतीने मी शिवून घेतलं. त्यानंतर आता कुठेही शिलाई कट होणार नाही अशा पद्धतीने गळ्याचा जो मधला भाग आहे किंवा काठांचा जो मधला फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर हा जो पॅटर्नचा पार्ट आहे आपला तो सरळ बाजूने करून घ्यायचा आहे, म्हणजे मेन फॅब्रिकच्या वरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने. इथे छोटे छोटे कट्स करून घ्यायचे आहेत जेणेकरून सुलट करताना कुठेही अडथळे येणार नाही. तर हा भाग जो आहे तो आता आपण व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे. थोडासा कॅमेरा हल्ल्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही, तर सो तेवढं समजून घ्या. हे पहा, व्यवस्थित आपण इथे जे आहे हे फॅब्रिक सुलट करून घ्यायचं आहे. बॅक पार्ट सेम असाच रेडी करणार आहे आपण. बॅक पार्टचा देखील नेक पार्ट असाच पद्धतीने रेडी करून घ्यायचा. साईडने स्टिच करून घ्यायचं आहे, आतल्या बाजूने टॉप स्टिचेस करून घ्यायचे. इथे तुम्ही पाहू शकता बॅक पार्ट पण मी रेडी करून घेतला. त्याचबरोबर हा जो पार्ट आहे तिथे मी लेस अटॅच केलेली आहे व्यवस्थित. शोल्डर फिटिंग करून घेतली फ्रंट आणि बॅक पार्टसाठी. आता बॉटमचं फॅब्रिक घेतलं आणि साधारण 2 इंच मी इथे मार्क केलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, 2 इंच मार्किंग केल्यानंतर या पूर्ण फॅब्रिकच्या असे छोट्या छोट्या प्लेट्स ज्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत व्यवस्थित दाखवल्याप्रमाणे. आणि सर्व प्लेट्सचं जे डायरेक्शन आहे ते सेम राहणार आहे. इथे तुम्ही बॉक्स प्लेट देखील बनवून घेऊ शकता. हे पहा, जसं मी आत्ता दाखवत आहे, 2 पद्धतीने तुम्ही हा फ्रॉक रेडी करू शकता. बॉक्स प्लेटेड फ्रॉक देखील बनवू शकता अशा पद्धतीने. किंवा काय करायचं आहे, दाखवल्याप्रमाणे 2 इंच मार्किंग करून घ्यायचं, कारण हा पार्ट जो आहे फिटिंगमध्ये जाणार आहे त्यामुळे तिथे प्लेट नको आहे आपल्याला. सर्व अशा पद्धतीने प्लेट्स घ्यायच्या व्यवस्थित. अशा सर्व प्लेट्सचं डायरेक्शन एका बाजूने राहील असा पूर्ण जो पार्ट आहे तो रेडी करून घ्यायचा आणि स्टिच करायचा. फ्रंट पार्टमध्ये आपण हा पॅटर्न स्टिच करून घेतला. सेम याच पद्धतीने जो बॅक पार्ट होता तिथे देखील आपण सर्व प्लेट्सचं डायरेक्शन एका बाजूला घेऊन व्यवस्थित जे आहे हा पार्ट रेडी करून घेतला. त्यानंतर अस्तरचं फॅब्रिक घेतलं. डबल फोल्डमध्ये होतं ते आता 4 फोल्डमध्ये त्रिकोणाकृती करून घेतलं आपण. अम्ब्रेलामध्ये आपण अस्तर कट करणार आहोत. त्यानंतर हे जे वरचं टोक आहे तिथे आपल्याला टॉप पार्ट ठेवायचा आहे व्यवस्थित फ्रॉकचा. डबल फोल्डमध्ये टॉप पार्ट असेल आणि अशा पद्धतीने तिरकस ठेवून 1/2 इंच हा जो पार्ट आहे आपण बाहेर ठेवणार आहोत, कारण अस्तरचं फॅब्रिक आपण अम्ब्रेलामध्ये कट करतो जे की स्ट्रेच होतं. त्यामुळे मार्किंग करून घेतलं आपण 1/2 इंच बाहेर ठेवून. वरच्या बाजूला इंच टेप ठेवून मेजर करून घ्यायचं आहे किती मेजरमेंट येतं. तर 10 इंच मेजरमेंट येत आहे. पूर्ण जो सर्कल असेल तो 10 इंचाचा तयार व्हायला हवा याकरता मार्किंग करून घ्यायचं दाखवल्याप्रमाणे. मार्किंग डार्क करून घेतलं. त्यानंतर आता आपण उंची पाहायची आहे की अस्तरचं जे आपलं बॉटमचं अस्तर आहे त्याची उंची किती ठेवायची. तर बॉटमच्या अस्तरसाठी साधारण मी इथे 20 इंचावरती मार्किंग करणार आहे. 20 इंचावरती मार्किंग करून पूर्ण जो पार्ट आहे त्यावरती मार्किंग करून कट करून घेणार आहोत आपण हा पार्ट सगळा. या पार्टची कटिंग करून सेपरेट करून घेतला. त्यानंतर आता आपण काय करायचं आहे, इथे फ्रॉक घेतला. फ्रॉकचा भाग जो आहे असा ठेवला जेणेकरून बॉटम खालच्या बाजूने जाईल आणि टॉप पार्ट वरच्या बाजूने येईल आतल्या बाजूने. टॉप पार्टवरती आपल्याला अस्तरचं फॅब्रिक ठेवून घ्यायचं व्यवस्थित. त्यानंतर स्टिच करून घ्यायचं आहे. अस्तरचा बॉटम देखील स्टिच करून घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने अस्तर जे आहे मी अटॅच केलं आणि खालच्या बाजूने करून घेतलेलं आहे. छान अशी फिनिशिंग आली अस्तरला. त्यानंतर फ्रॉकला जी आहे आपल्याला साईडने फिटिंग करायची आहे. बॅक पार्ट देखील रेडी करून घेतला. त्यापूर्वी आपण आता स्लीव्हची कटिंग करणार आहोत फिटिंग करण्यापूर्वी फ्रॉकला. तर इथे मी काठांचा भाग घेतलेला आहे आणि काठ जे आहेत अशा पद्धतीने ठेवले. तर 3 इंचाची जी आहे आपल्याला साधारण स्लीव्स ठेवायची आहे. काठ डबल फोल्डमध्ये ठेवला. 3 इंचावरती वरच्या बाजूने मार्किंग करून घेणार आहे आणि इथे तुम्हाला जेवढी जास्त फ्रिल हवी असेल तेवढा मोठा काठ तुम्हाला घ्यायचा आहे. 3 इंचावरती मी मार्किंग केलं. त्यानंतर आता हे पहा इथे किती आहे. तर साधारण इथे आपल्याला मेजरमेंट जे मिळालेलं आहे 15 इंच. 3 इंच अशा पद्धतीने घेऊन
ह्या बाजूला साधारण 2.5 इंचावरती मार्किंग केलं आपण, आणि इथे जो भाग दिलेला आहे तो गोलाकार करून घेतला, नॉर्मल कर्व आकार देऊन घेतला. एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो कट करून घ्यायचा आहे या बाजूने. गोलाकार भाग जो आहे तो अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचे धागे निघणार नाहीत. हा पार्ट स्टिच करून घेतला, त्यानंतर आता आपल्याला याचा सेंटर करून घ्यायचा आहे, जो पण काट आहे त्याचा. आणि जी सरळ बाजू आहे ती शोल्डरच्या बाजूने ठेवायची स्लीव्हची, आणि अशा पद्धतीने प्लेट्स घेत पूर्ण स्लीव्ह जे आहे ते अटॅच करायचे आहे. गोल बाजू जी आहे ती बाहेरच्या बाजूने येईल, अशी आपल्याला स्लीव्ज अटॅच करायची. दोन्ही स्लीव्ज मी अशाच पद्धतीने अटॅच करून घेतल्या आणि फ्रॉकला साईडने फिटिंगची मार्किंग करून घेतली. इथे तुम्ही पाहू शकता सुंदर असा फ्रॉक जो आहे आपला इथे तयार झालेला आहे. संक्रांती स्पेशल जो आहे हा फ्रॉक आहे. तुम्ही बोरनांसाठी देखील हा फ्रॉक यूज करू शकता. वुमन्ससाठी किंवा कॉलेज गोईंग गर्ल्ससाठी देखील हा फ्रॉक बनवू शकता. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल.